क्वेस न्यूज प्रवाह सत्याचा। जयानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। यळकोट यळकोट जय मल्हार श्री साईनाथ महाराज की जय अशा जयघोषात शिर्डीतील आओसाई खंडोबा देवस्थान येथे श्री म्हाळसापती भगत शताब्दी पुण्यतिथी महोत्सवाची मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या प्रथम दिनी श्री म्हाळसापती भगत यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजा पार पडली, तर खंडोबा मंदिर येथे पारायणास सुरुवात करण्यात आली। संध्याकाळी श्रींच्या मध्यान्ह आरतीनंतर श्री भाऊसाहेब महाराज खराटे यांच्या सुमधुर वाणीतून श्री साईबाबा व श्री म्हाळसापती यांच्या जीवनावर साई भजन कथा आणि भजन संध्या कार्यक्रम पार पडला। खंडोबा देवस्थान येथे प्रथम दिनी मोठ्या उत्साहात श्री म्हाळसापती भगत शताब्दी पुण्यतिथी उत्सवास सुरुवात झाली असल्याचं यावेळी आओसाई खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे विश्वस्त श्रीकांत नागरे यांनी सांगितले। आज आओसाई श्री खंडोबा मंदिरामध्ये श्री मातंग म्हाळसापती महाराज ट्रस्टच्या वतीने श्री भगत म्हाळसापती यांची 100वी पुण्यतिथी शताब्दी महोत्सव आला भक्तिपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। सकाळी 7 वाजता श्री म्हाळसापती भगत समाधी येथे त्यांचा अभिषेक झाला। त्यानंतर 9 वाजता श्री साईबाबांचे साईचरित्रास खंडोबा मंदिर येथे पारायणास सुरुवात झाली व संध्याकाळी मध्यान्ह आरती झाली। त्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कथा बाबांच्या जीवनावर म्हाळसापतींच्या जीवनावर कथा सांगण्यात आली व काही भजनांचा पण त्यामध्ये आस्वाद घेण्यात आला। तर आज कार्यक्रमाचा पहिला दिवस अत्यंत उत्साहाने पार पडला। तर आज आमचे मित्र सौरभ शर्मा चंदीगड आणि आमच्या दीदी संगीता लुथरा या चंदीगडवरून इथं या म्हाळसापती पुण्यतिथी शताब्दी कार्यक्रमाकरता खास हजर झाल्या। त्यांचा सुद्धा ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला व त्यांनी सुद्धा त्यांच्या भावना व्यक्त केल्या। ओम साईराम, जय मल्हार, जय खंडोबा। ओम साईराम। मी श्रीकांत अशोक नागरे, मला आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे। आमची चौथी पिढी म्हाळसापती साई भक्त परम भक्त म्हाळसापती यांची चौथी पिढी आज आपण बघताय म्हाळसापती समाधी येथे म्हाळसापतींची 100वी पुण्यतिथी शताब्दी उत्सव सुरू झालेला आहे। आज सकाळी 7 वाजता वैभव शास्त्री गुरुजींच्या हस्ते साई म्हाळसापती समाधीला अभिषेक करून बाबा साईबाबांना अभिषेक करून आरती पंचारती सर्व हे करून इथला उत्सव सुरू झालेला आहे। दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती झाली, त्यानंतर महाप्रसाद भोजनाचा कार्यक्रम झाला, तसेच खंडोबा मंदिर येथे श्री साई सच्चरित्र पारायण सुरू झालेले आहे। चक्री पारायण सुरू आहे तेथे। आजपासून 12 ते 16 श्री साई भक्त म्हाळसापती यांचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे। 6 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। 16 तारखेला सकाळी 9 वाजता म्हाळसापती समाधी ते खंडोबा मंदिर भव्य पालखी मिरवणूक यात्रेचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर यज्ञ पूर्णावती होऊन महाप्रसाद भांडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे। आपण जर विचार केला तर बाबांना जाऊन 2018 मध्ये 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि बाबांच्या अत्यंत जवळचं व्यक्तिमत्व किंबहुना शिर्डीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम बाबांना साई किंवा साईबाबा हे नामाभिधान ज्या व्यक्तींनी दिलं ते असे खंडोबा मंदिराचे त्यावेळेसचे पुजारी म्हाळसापती यांचं जीवन जर आपण बघितलं गेलं तर जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये निस्सीम सेवा त्याग भक्ती या तत्वांचं आपल्याला दर्शन त्या ठिकाणी होतं आणि हे तत्वांचं पूर्ण आयुष्यभर या म्हाळसापतींनी पालन केलं आणि पालन केल्यानंतर आपल्या कुटुंबियांना सुद्धा त्याचा त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर या तत्वांचं पालन करावं असा उपदेश त्या ठिकाणी दिला। परंतु संपूर्ण जीवन जगत असताना म्हाळसापतींनी साईबाबांच्या अत्यंत जवळ राहून आपलं जीवन त्या ठिकाणी व्यतीत केलं आणि एक बाबांची सेवा पूर्ण आयुष्यभर ते करत गेले आणि आज त्यांना जाऊन या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा दिव्य योग आपण सर्व आपल्या दृष्टीने आज या ठिकाणी पाहत आहोत। कारण 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण होणं म्हणजे पूर्ण आयुष्यभर सेवा करत करत मागील कुटुंबियांनी सुद्धा पूर्ण 100 वर्ष या ठिकाणी सेवा
केली आणि 100 वर्ष आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी पार होत आहे, त्याचाच हा आनंद उत्सव आपण सर्व या ठिकाणी साजरे करताना आज दिसत आहोत. आम्हाला खूप बरं वाटतंय हे दर्शन घेऊन. आम्ही बडोद्याहून आलोय आणि महासभापतींना 100 वर्ष पूर्ण झालेत, त्यातून आम्हाला इतकं बरं वाटतंय ना, इतकं छान वाटतंय. दिवसांनी झालं शिर्डीला येऊन आणि दर्शन घेऊन खूप बरं वाटलं. जय मल्ला सदानंदाचा एको पंडितराव महाराज की जय.